एक जनरल टॉनिक म्हणून आज आपण मार्केटला आपण देतो आणि ह्याची सगळ्यांना गरज आहे की नाही हो, तर ह्याच्यामध्ये खरंच मिनरल्स आहेत म्हणून मी तोंडी सांगतोय, पण आपण बघायला काय हरकत आहे, तर त्याला एक टेस्ट आहे. कुठल्याही मिनरलमधनं करंट पास होतो, ठीक आहे, तर ते करंट पास होत असेल तर ते मिनरलमध्ये आहेत हे समजायचं सोर्स आहे. आपण इथं डेमो करून पाहूयात. समोर पाणी आहे, सरांनी पिन लावलेला आहे, पाणी हा करंट वाहतो काय हो, वाहतो काय, यस, गुड कंडक्टर आहे, यो नाही, इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे पाणी, आहे की नाही सर, काय नक्की, बॅड कंडक्टर आहे, बॅड कंडक्टर आहे पण बॅड कंडक्टर, गुड कंडक्टर नाहीये, ठीक आहे, सेमी कंडक्टर आहे. तर आपण पाण्यामध्ये खरोखर वायर घालून बघू. इथं एक वायर आहे, त्याला दोन वायर आहेत, मध्ये कट केलेला आहे, लावून बघा सर करंट आहे का, बघा करंट चालू आहे बरोबर, ओके, आता मी काय करतो पाण्यामध्ये, आता घातल्यानंतर लागणार का बल्ब, हळूच लागला का, जरा लांब जरा चालू लागला का, वायर घातले का, घातले पण लागत नाही, याचा अर्थ तो गुड कंडक्टर नाही. पण सगळे मिनरल्स जे आहेत, मिनरल्स जे आहेत ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. जर ह्याच पाण्यामध्ये मिनरल्स घातलं तर करंट लागायला पाहिजे का, नको, कारण ते करंट चांगल्या पद्धतीनं फ्लो करतात. जे काही करंटचा फ्लो आहे तो चांगल्या पद्धतीनं वाढवतात. तर आपण आज स्पिरुलिनाचा एक कॅप्सूल घेऊ, त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत काय टेस्ट करण्यासाठी, आपण ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर आपण त्याचा टेस्ट करू. वायर जर चिकटली असती तर बल्ब पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पेटतो बरोबर. आणि याच्यामध्ये घातल्यानंतर आता ऍक्च्युली काय झालं होतं त्याच्यामध्ये, त्या स्पिरुलिनामध्ये 120 जे घटक मिनरल्स आहेत मी म्हणतो ते सगळे त्या पाण्यामध्ये डिझॉल्व झाले, त्या बॅड कंडक्टरला ते गुड कंडक्टर बनवले. तसं हाच मिनरल जर शरीरात घातलं तर काय होणार, शरीरात जे करंट आहे म्हणतो आपण त्याची ऊर्जा प्रचंड